नमस्कार विद्यार्थ्यांनो मी पल्लवी खरात आज आपण मराठी व्याकरणाचा अभ्यास करणार आहोत पण काही विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो मराठी व्याकरणाचा अभ्यास का बरं करायचा तर मराठी व्याकरणाचा अभ्यास आपल्याला करायचा आहे आपल्या भाषेची मराठी भाषेची रचना समजून घेण्यासाठी व्यवस्था समजून घेण्यासाठी त्याचबरोबर आपल्याला शाळेमध्ये परीक्षेमध्ये तर उत्तरं द्यावीच लागतात पण त्याबरोबर तुम्ही कॉलेजला जाल जर जा तुम्हाला मराठी विषय असेल तर तिथे तुम्हाला मराठी व्याकरणाचा अभ्यास केलेला उपयोगी पडेल त्यानंतर तुम्ही पूर्ण शिक्षण झाल्यानंतर काही स्पर्धा परीक्षा असतात म्हणजे एम पीस एम पी एस सी सारख्या परीक्षा किंवा इतर परीक्षा त्यामध्ये मराठी व्याकरणातील प्रश्न विचारले जातात त्यानंतर तुमचं शिक्षण झाल्यानंतर तुला तुम्हाला मुलाखतीसाठीसुद्धा प्रश्न विचारले जात जाऊ शकतात अशा प्रकारे बऱ्याच ठिकाणी तुम्हाला मराठी व्याकरणाचे प्रश्न विचारले जाऊ शकतील त्यामुळे आत्ता जर आपण बारकाईने मराठी व्याकरणाचा अभ्यास केला तर पुढे आपल्याला कोणताही प्रश्न येऊ दे तो आपल्याला व्यवस्थित त्याचं उत्तर देता येईल त्याचबरोबर बघा आप इंग्रजांनीसुद्धा मराठी भाषा शिकण्याच्या सा शिकण्यासाठी मराठी व्याकरण जाणून घेतलं आजसुद्धा परदेशातली लोकं आपलं आपली मराठी भाषा शिकण्यासाठी मराठी व्याकरण जाणून घेतात मग आपण का बरं जाणून घेऊ नये चल चला मग आपण मराठी व्याकरणाचा अभ्यास करूया आता मी काय तुम्हाला शिकवणार आहे तर मराठी व्याकरणातील लिंग लिंग विभागाचा आपण अभ्यास करणार आहोत तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल तर लिंग म्हणजे काय ते आपण पाहूया बघा लिंगाची व्याख्या दिलेली आहे आता लिंग म्हणजे काय ते नामाच्या रूपावरून एखादी वास्तविक अगर काल्पनिक वस्तू पुरुष जातीची आहे की स्त्री जातीची आहे की दोन्हींपैकी कोणत्याच जातीची नाही असे ज्यावर न कळते त्याला त्याचे लिंग असे म्हणतात आता नाम तुम्ही शिकलात नाम नाम म्हणजे व्यक्तीचं स्थळाचं काळाचं म्हणजे नाम म्हणजे नाव ते नाव नावाच्या रूपावरून त्या शब्दावरून mm -hmm. एखादी वस्तू वास्तविक आहे म्हणजे वास्तविक म्हणजे काय तर जे प्रत्यक्ष आपल्याला दिसतं आपल्या समोर घडतं त्याला वास्तविक म्हणतात अगर काल्पनिक काल्पनिक म्हणजे काय जे आपल्याला प्रत्यक्ष दिसत नाही आपल्या समोर घडत नाही कल्पनेमध्ये असतं तर काल्पनिक वस्तू जी वस्तू असेल तो शब्द असेल पुरुष जातीचा आहे म्हणजे पुरुष गटातला आहे की स्त्री गटातला आहे म्हणजे स्त्री जातीचा आहे किंवा दोन्हींपैकी कोणत्याच जातीचा नाही असं आपल्याला कळतं समजतं तर त्याला लिंग असं म्हणतात आता पुढे बघा उदाहरण दिलेलं आहे मग तुम्हाला स समजेल लिंगाचं उदाहरण दिलेलं आहे उदाहरणार्थ मुलगा आता मुलगा हा शब्द पाहिल्यानंतर आपल्याला काय कळतं की कोणत्या गटातला आहे कोणत्या जातीमधला आहे तर पुरुष जातीमधलं आहे बरोबर त्यानंतर ता मुलगी हा शब्द पाहिल्यानंतर आपल्याला काय कळतं तर तो स्त्री जातीतला आहे स्त्री गटातला आहे त्यानंतर मूल आता मूल हा शब्द पाहिला तर आपल्याला काय समजतं की अरे हे मूल मुलगा आहे का मुलगी आहे म्हणजे त्याचा आपल्याला बोध होत नाही म्हणजे मूल ह्या शब्दावरनं आपल्याला स्त्री जात किंवा पुरुष जात समजत नाही तर म्हणजे आपल्याला व्याख्य समजली की ते स्त्रीजातीतलं आहे पुरुष जातीतलं आहे की कोणत्याच जातीतलं नाही याचा आपल्याला बोध होतो त्याला लिंग असं म्हणतात आता पुढे लिंगाचे प्रकार लिंगाचे प्रकार तीन आहेत किती प्रकार आहेत तीन पुल्लिंग स्त्रीलिंग नपुसकलिंग तीन प्रकार आहेत पुल्लिंग स्त्रीलिंग आणि नपुसकलिंग आता प्रकारांची व्याख्या आता पुल्लिंग म्हणजे काय तर ज्या नामावरून पुरुष जातीचा बोध होतो त्यास पुल्लिंग असे म्हणतात आता उदाहरण दिलं आहे बघा माणूस राजा कोंबडा सिंह इत्यादी आता ज्या नामावरून जो नाम आहे नाम म्हणजे नाव ज्या नामावरून आपल्याला पुरुष जातीचा बोध होतो आपल्याला कळतं की हा शब्द पुरुष गटामधला आहे किंवा ही वस्तू पुरुष गटामधली आहे तर आपल्याला पुरुष जातीचा बोध होतो त्याला पुलिंग असे म्हणतात आता माणूस शब्द पाहिल्यानंतर आपल्याला काय कळतं की हा माणूस हा शब्द कोणत्या गटातला आहे स्त्री जातीतला आहे का नाही तर पुरुष जातीतला आहे राजा कोंबडा सिंह हे शब्द पाहिल्यानंतर आपल्याला पुरुष जातीचा बोध होतो त्यामुळे ते पुल्लिंग आता पुढची व्याख्या आहे स्त्रीलिंग आता ज्या नामावरून स्त्री जातीचा बोध होतो त्या स्त्रीलिंग असे म्हणतात आता बघा आपल्याला नामावरून कोणत्या जातीचा बोध होतो स्त्री जातीचा बोध होतो तर त्यास स्त्रीलिंग असे म्हणतात व्याख्या सोपी आहे बघा की आपल्याला स्त्री गटातला हा शब्द स्त्री गटातला आहे समूहातला आहे तर असं आपल्याला समजतं त्यावेळेला स्त्रीलिंग असे म्हणतात आता स्त्री स्त्री हा शब्द बघा जी स्त्री असते ती आपल्याला कोणत्या गटातली समजते तर जातीतली राणी हा शब्द स्त्रीजातीमधला आहे कोंबडी सिहीन हे जे शब्द आहेत आपल्याला भक्ताक्षनी आपल्याला काय वाटतं की हा हे शब्द स्त्री गटातले आहेत म्हणून स्त्रीलिंग आता पुढे तिसरा प्रकार नपुसकलिंग तिसरा प्रकार कोणता आहे नपुसकलिंग ज्या नामावरून स्त्रीजात किंवा नाही पुरुष जात किंवा स्त्री जात स्पष्ट होत नाही ज्या नामावरून स्त्रीजात कि की पुरुष जात किंवा स्त्रीजात स्पष्ट होत नाही त्याला नपुसकलिंग असे म्हणतात आपल्याला तो शब्द पुरुष गटातला आहे पुरुष जातीमधला आहे का स्त्री जातीमधला आहे असा असं समजत नाही स्पष्ट होत नाही कळत नाही आपल्याला मग आपल्याला कोणता प्रकारे हा बरं नपुसकलिंग म्हणजे दोन्ही गटातला नाही नाही आहे असं आपल्याला वाटतं त्यावेळेला तो शब्द आहे नपुसकलिंग म्हणजे आपण सुरुवातीला उदाहरण घेतलेलं बघा मूल आपल्याला मूल ह्या शब्दावरून आपल्याला समजत नाही की हे मूल मुलगा आहे का मुलगी आहे तर दोन्ही गटातलं आपल्याला हे स्पष्ट होत नाही तर नपुसकलिंग त्यानंतर वासरू गायीचं जे वासरू असतं त्या शब्दावरनं पण आपल्याला स्पष्ट होत नाही की हे पुरुष जातीमधलं आहे का स्त्री जातीमधलं आहे झाड घर हे शब्द आपल्याला दोन्ही गटामधले नाही आहेत असं स्पष्ट होतं समजत नाही आपल्याला तर तो, तो शब्द कोणता आहे नपुसक लिंग आता पुढे आता बघा आपल्याला तरीसुद्धा आपल्याला कळत नसेल की कसं ओळखावं तर आपल्याला एक सोपी बघा खून आहे लिंग ओळखण्याची सोपी खून आता पुल्लिंग असेल तर जे नाम असेल पुल्लिंग कसं ओळखायचं नामाच्या पुढे तो लावायचा तो हा शब्द लावला नामाच्या पुढे तर आपल्याला लिंग ओळख ओळखता येतं स्त्रीलिंगाच्या पुढे ती लावायचं म्हणजे जो नाम आहे त्या नामाच्या पुढे आपल्याला ती लावायचं नपुसकलिंग म्हणजे कसं ओळखायचं ते लावायचं नामाच्या पुढे ते लावायचं आता कसं बरं ते बघूया आपण आता बघा नाम आहे मुलगा आता मुलाच्या पुढे आपण तो लावूया आपण बोलताना काय बोलतो तो मुलगा आता तो हा शब्द व्यवस्थित वाटतोय मुलाबरोबर तर ते पुल्लिंग तो विद्यार्थी बरोबर तो दगड तो देव ह्या शब्दांपुढे आपण तो लावला तो शब्द व्यवस्थित वाटतोय तो हा शब्द तो हे या शब्दाला व्यवस्थित वाटतोय तर आपल्याला समजायचं हे पुल्लिंग त्यानंतर मुलगी ह्याला ती लावा बघा पुढे ती मुलगी आपण तो मुलगी नाही म्हणत ती मिलगी मुलगी म्हणतो त्यामुळे ते काय आहे स्त्रीलिंग म्हणजे ती लावलं आणि तो शब्द व्यवस्थित वाटतोय तर काय आहे ते स्त्रीलिंग त्यानंतर गोष्ट बघा आपण ती गोष्ट म्हणतो तो गोष्ट किंवा ती गोष्ट आपण म्हणत नाही तो गोष्ट किंवा ते गोष्ट आपण म्हणत नाही ती गोष्ट म्हणतो तर ते काय स्त्रीलिंग ती लावलं आणि जर शब्द व्यवस्थित वाटत असेल तर ते काय स्त्रीलिंग त्यानंतर ती वाट ती नदी सोपे कन्ही शब्दाच्या पुढे ती लावायचं तो लावायचं आणि ओळखायचं आता नपुसकलिंग दोन्ही गटातली नाही स्त्री जातीमधलं नाही पुरुष जातीमधला तो शब्द नाही आहे तर ते लावून पाहायचं बघा ते मूल ते फूल ते अंगण ते कुलूप ह्याला आपण ते लाव लावतो ते तो किंवा ती लावत नाही म्हणजे असे काही शब्द आहे त्याला ते लावलं तर तो शब्द व्यवस्थित वाटतो तर तो, तो काय ते काय नपुसक का लिंग आता समजलं लिंग ओळखताना काय करायचं परीक्षेला तुम्हाला लिंग ओळखा किंवा लिंग बदला आलं तर लिंग ओळखालं आलं तर तो ती ते लावून पहा मनामध्ये आणि नंतर उत्तर लिहा आता पुढे नामाचे लिंग बदलल्यास क्रियापदात होणारा बदल आता नामाचे लिंग बदललं नामाचं लिंग बदल तर क्रियापदात काय होतो बदल होतो तो ते कसं काय बघा उदाहरणार्थ दिलं आहे बघा त्याचा मालक दयाळू होता आता पहिली गोष्ट क्रियापद म्हणजे काय तुम्हाला माहिती पाहिजे आता मी सांगते क्रियापद म्हणजे वाक्य पूर्ण होणारा करणारा शब्द म्हणजे वाक्य पूर्ण करतो जर क्रियापद नसेल तर वाक्य पूर्ण वाटत नाही आता बघा त्याचा मालक दयाळू होता आता मी असं म्हणाली त्याचा मालक दयाळू एवढंच म्हणाली तर वाक्यपूर्ण वाटतंय का नाही मग वाक्यपूर्ण कोणत्या शब्दाने होतं आहे होता होत्या या शब्दाने वाक्य काय होतं पूर्ण होतं त्यामुळे होता हे काय आहे क्रियापद आता समजलं आणि बऱ्याच वेळेला अजून सोप्या स पद्धतीने म्हणजे क्रियापद हे शेवटी असतं म्हणजे शेवटचं वाक्य बघायचं शेवटचा शब्द बघायचा की त्या शब्दाने वाक्यपूर्ण होतं की नाही त्या शब्दाने वाक्य पूर्ण होत असेल तर ते क्रियापद आता बघा होता हे क्रियापद आहे बरोबर आहे आता तुम्हाला इथे कोणता शब्द पुल्लिंग दिसतो आहे मालक मालक हे नाम आहे म्हणजे ते काय आहे तो मालक आपण म्हणतो म्हणजे पुल्लिंग आहे आता मालक त्याचा मालक दयाळू होता मालक हे नाम पुल्लिंग आणि त्यानंतर होता हे काय क्रियापद आता पुढे बघा आपण लिंग कसं बदललं क्रियापद कसं बदललं ते समजेल त्याची मालक मालकीन दयाळू मालक होती बरोबर मालकचं काय झालं मालकीन म्हणजे मालकचं मालकीन आपण केलं पुल्लिंगचं स्त्रीलिंग केलं आता क्रियापद पण बदललं होताचं काय झालं होती झालं ह्याचा अर्थ लिंग बदलल्यास क्रियापद पण बदलते समजला नियम तुम्हाला आता पुढे आता लिंगाचे काही नियम आहेत म्हणजे खालील शब्दांचे लिंग कसं बदलतं ते बघा आपण आता पुल्लिंग शब्दांना इन प्रत्यय लावून स्त्रीलिंगी रूपे आता इन म्हणजे काय तर जी आपली दुसरी व्हलंटी असते इन बरोबर त्याला त्याला म्हणतात ईन ई ई म्हणजे एकदम खेचून आपण म्हणतो आता प्रत्यय म्हणजे काय तर जो मूळ शब्द आहे त्याला अजून एक शब्द आपण जोडतो तर त्याला म्हणतात प्रत्यय मूळ शब्दाला दुसरा शब्द जोडला तो तो एकत्र होणारा जो शब्द अस हो, एकत्र शब्द बनतो म्हणजे एका शब्दाला दुसरा शब्द जोडला जातो त्याला आपण म्हणतो प्रत्यय एक शब्द मुख्य असतो जो मूळ शब्द असतो तो मुख्य असतो आता पुलिंगमध्ये बघा शेतकरी आता शेतकरी हा मूळ शब्द आहे बरोबर आहे आता स्त्रीलिंगी रूप कसं होणार त्याचं शेतकरी म्हणजे आपण काय जोडलं ई न जोडलं ई न हा प्रत्यय आपण जोडला म्हणून त्याचं काय झालं शेतकरीन त्यानंतर डॉक्टर आता डॉक्टर हा ता शब्द काय मूळ शब्द आहे डॉक्टर आता डॉक्टरला ई न जोडा डॉक्टरीन त्यानंतर पोपट पोपटाला ई न प्रत्यय जोडा आता प्रत्यय म्हणजे तुम्हाला कळलं पोपटीन समजलं ई न हा प्रत्यय जोडला तर रूप काय होतं बदलतं म्हणजे स्त्रीलिंगी रूप होतं आता पुढे आकारांत पुल्लिंगी शब्द ई काराने स्त्रीलिंगी बनतात आता आकारांत म्हणजे काय तर बघा आपण सुरुवातीला तुम्ही शब्द शिकलात आकारांतमध्ये तुम्ही आता इथे शब्द आधी तो शब्द बघा म्हणजे तुम्हाला समजेल घोडा आता घोडा असं म्हणलं तर तो, तो आकारांत नाही पण घोडा डला काना दिला म्हणजे आपण आचा उच्चार होतो ज्यावेळेला आचा उच्चार होतो त्या शब्दाला आकारांत म्हणतात आणि अचा उच्चार होतो त्याला अकारांत बोलतात घोड अचा उच्चार झाला तर अकारांत आणि घोडा आकारांत म्हणजे काना दिल्यानंतर तो शब्द काय आला आकारांत मग आकारांत पुल्लिंगी शब्द इ काराने म्हणजे ई हा प्रत्यय ई जोडायचा आपल्याला ई प्रत्यय जोडायचा इ कार जोडायचा इकार म्हणजे ई जोडणं दुसरी ई आता बघूया पुल्लिंगी घोडा बरोबर आहे तर घोडाचं स्त्रीलिंगीमध्ये काय आलं ई जोडला आपण तर घोडी बकरा ई जोडला तर बकरी मुलगा ई जोडला तर मुलगी समजलं आकारांच्या शब्दाला ई जोडला तर स्त्रीलिंगी रूप कसं होतं ते समजलं तुम्हाला आता पुढे पाहूया आपण आता तिसरा प्रकार तिसर निर्जीव पुल्लिंगी शब्द ई काराने स्त्रीलिंगी बनतात आता निर्जीव शब्द आहेत निर्जीव आणि सजीव तुम्हाला माहिती आहे निर्जीव म्हणजे ज्यामध्ये जीव नसतो आता अशा निर्जीवी शब्दांना इकार लावला इकार तुम्हाला समजला आहे बरोबर आहे वेलांटी दुसरी वेलांटी आता बघा पुल्लिंगीमध्ये लोटा आता लोटाला इक एक, इकार लावा लोटी वाडा इकार लावा वाडी म्हणजे इकार लावला तर स्त्रीलिंगी रूप होतं पुल्लिंगी शब्दाचं समजलं आता पुढे चौथं काही संस्कृत पुल्लिंगी शब्दांची स्त्रीलिंगी रूपे आपल्या मराठी भाषेमध्ये संस्कृतमधून खूप शब्द आलेले आहेत मग त्या संस्कृत पुल्लिंगी शब्दांचं स्त्रीलिंगी रूप कसं आहे ते आपण पाहूया बघा विद्वान हा संस्कृत शब्द आहे तर ते त्याचं स्त्रीलिंगी रूप आहे विदुषी म्हणजे एखादा माणूस विद्वान असेल बरोबर आहे त्याला आपण विद्वान म्हणतो पण एखादी स्त्री ही विद्वान असेल तर तिला विदुषी म्हणतात गृहस्थ गृहिणी बरोबर आहे आपली आई घरामध्येच घर सांभाळत असेल तर आपण तिला गृहिणी म्हणतो आणि वडील गृहस्थ म्हणजे घर घराची जबाबदारी घेणारे भगवान भगवती समजलं हे शब्द संस्कृतमधून आलेले आहेत असे बरेचसे शब्द संस्कृतमधून आलेले आहेत आता पाचवा नियम आहे काही पुल्लिंगी शब्दांची स्वतंत्र श्रीलिंगी रूपे म्हणजे जे पुल्लिंगी काही शब्द आहेत त्यांचे रूपे स्वतंत्र आहेत आता जसं आपण शेतकरीचं शेतकरीन केलं बरोबर आहे ते दोन्ही शब्द एकसारखे आहेत फक्त इन प्रत्यय लावला पण ही ते दोन्ही शब्द आपल्याला वेगळे दिसतात म्हणजे स्त्रीलिंगी रूपे स्वतंत्र आहेत आता बघा वडील वडीलचं आई जावई कन्या भ्राता भगिनी त्यानंतर दीर जाऊ भाऊ बहीण श्रीलिंगीरूप इसम श्रीलिंगीरूप स्त्री मोर लांडोर बोका भाटी समजलं की ही जी स्त्रीलिंगी रूपं आहेत ती स्वतंत्र आहेत काही पुल्लिंगी शब्दांची स्वतंत्र स्त्रीलिंगी रूपे अशी बरीचशी शब्द आहेत ते आपण शाळेमध्ये असताना जे आपले पुस्तक आहेत त्या पुस्तकांमध्ये तुम्ही असे खेळ खे़़ पण खेळू शकता की कोणती रूपं स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगी कोणती स्वत म्हणजे आलेली आहे स्वतंत्र आलेली आहेत स्त्रीलिंगी रूपे कोणती स्वतंत्र आलेली आहेत ते आपण आपल्या पुस्तकांमध्ये जे शब्द आहेत ते आपल्याला पाहता येतील आता लिंग बदलामध्ये मी काही शब्द दिलेले आहेत बघा स्त्री पुरुष आजी आजोबा आई वडील म्हातारी म्हातारा त्यानंतर बहीण भाऊ ताई दादा पती पत्नी पती बरोबर आहे असे खूप असे शब्द आहेत की ज्याची रूपे पुल्लिंगीचं स्त्रीलिंगी स्त्रीलिंगीचं पुल्लिंगी आता आपण प्रश्न पाहूया आता तुम्हाला समजलं लिंग म्हणजे काय तर आपण आता ओळखूया तुम्हाला एक्झाममध्ये परीक्षेमध्ये प्रश्न येतो लिंग ओळखा तर तुम्हाला लिंग ओळखता आलं पाहिजे आता बघा लिंग ओळखायचं आहे तुम्ही पहिलं मामी कोणतं लिंग आहे बरं काय लावायचं आपण लिंग ओळखताना तर आपण तिन्ही प्रकार लावून बघूया ती तो ते बरोबर बर? आता तुम्ही आधी तो लावा तो मामी बोलतो नाही Bolato, bolato, मा ती मामी बोलतो बोलतो मा तो तो काला, ती मामी बरोबर आहे मग ती लावलं जातं तर काय स्त्रीलिंगी आता बोका भोकाला लावा तो बोका बोलतो आपण हां तो बोका बोलतो मग काय तो लावला तर काय पुल्लिंगी आता काळा रंग आपण काळाला तो लावा तो काळा ती काळा ते काळा तर काय तो काळा रंग असं म्हणतो मग काय तो लावला तर काय पुल्लिंगी नाटक नाटकला लावा तो नाटक ती नाटक ते नाटक काय बरोबर वाटतं ते नाटक मग काय ते लावलं तर काय नपुसकलिंग आता देखणी देखणीला लावा ते लावा ते देखणी नाही ती देखणी बरोबर आहे ती देखणी वस्तू आपण म्हणतो म्हणजे ती लावलं तर काय स्त्रीलिंग समजलं आता उत्तर पहा बरोबर आहे का आपलं बघा मामी स्त्रीलिंग त्यानंतर बोका पुल्लिंग काळा काळा पुल्लिंग नाटक नपुसकलिंग देखणी स्त्रीलिंग आता पुढे लिंग बदला आता आपल्याला काय येणार आहे लिंग बदला आता छकुली लिंग बदलायचं आपण छकुलीचं काय होणार रे छकुला जुनी सांगा बरं जुना वेडा वेडी वाघ वाघचं काय होणार वाघीन चिमना चिमणी समजलं आता बघा उत्तर बघा आपण आपलं छकुली छकुला जुनी जुना वेडा वेडी वाघ वाघीन चिमना चिमणी समजलं तुम्हाला लिंग आता हे जे लिंग समजलं आहे लिंगांचे जे प्रकार समजलेत दिवसभर तुम्ही असे शब्द घ्या जे तुमच्या बोलण्यामध्ये येतात आणि त्याला तो ती ते लावून पा, आणि लिंग ओळखा आता मी काही प्रश्न देईल ते प्रश्नसुद्धा तुम्ही उत्तरं तुमच्या वहीमध्ये आहेत